आता हे तीन सिक्सरी पैकी खंचे सिरियस खंयचे नॉन सिरियस ते त्यो गजाली पुणून ह्यो सिक्सरी जातात खऱ्यो आता फाटले फावटी जाग्या प्रोग्रामांत हांवें म्हणले की मडगाव जी वडली मिटींग झाली तातून सालसेतीचे लोक चड दिसताले आणि मरगावचे थोडे दिसताले म्हणजे सालसेत आणि मुरगांव तालुका आणि गोंयचे खंचेत नाशिल्ले गोवा फॉर दाबो गोवन्स फॉर दाबोली म्हणटा ते कितें ती फकाणां तातून फक्त थंचेत लोक असा म्हणून पहिर पारसेकर लक्ष्मीकांत पार्शेकारान तोच मुद्दा मुखार बांडून दाखयलो की गोवन जफर दाबोली म्हणून खंचे हा सावथ गोवा दक्षिण गोय बसून म्हणून हे दक्षिण गोय वर्सीस उत्तर गोय नी दक्षिण गोय बसून ना कारण सांगे ना केपे ना ना काणकोण ना खंयचेच ना फक्त सालसेत असा आणि थोडे थोडे अंशी मरगाव असा म्हणटकर आता सालसेत आसा म्हणजे कितें सालसेतीचो बोवाळ कित्याक तुम्ही याद करून पळशात गोयात जे जे आंदोलन झाले वड आंदोलन आमकां हे नाका ते नाका ते नका तातूंत सालथेतीचे लोक मुख्य आशिल्ले हजे कारण कितें हाजें कारण म्हणजे सालसेत व गोंयांतलो सगळ्यात वड तालुको लोकसंख्येन एक दोन लाख साठ हजार लोकसंख्या आसा तालुक्यात दोन हजार एक सेन्ससा प्रमाणे हाजी एक खासियत एक विशेशताय म्हणजे व एकच तालुको गोयचो जय हिंदू आर इन मॅनॉरिटी हिंदूचे लोक हिंदूची लोकसंख्या फक्त बत्तीस टक्के त्या तालुक्यात ख्रिश्चनाची लोकसंख्या सत्तावन टक्के आणि मुसलमानांची अकरा टक्के म्हणजे हो वेगळससो तालुको ह वेगळेच कल्चर आणि जे सर्वसाधारणपण हिंदूक जे महत्त्वाचे दिसता ते चडशे लोकांक महत्त्वाचे दिसून जाऊया असो ताचो अर्थ म्हणटकर पहिली कोकण रेल्वे ताका विरोध जालो मागीर सी एससीझॅडा जेड, खंयच्यान चड विरोध जालो सालसेतींतल्यान चड विरोध झाला केरीचे भुरगे भुरगे आशिल्ले पण साल सालसेतींतल्यान चड विरोध मागीर आता मोपा आनी ताज्या पयलीं आशिल्ले रिजनल प्लॅन रिजनल प्लॅना आड जे आंदोलन झाले चड उठाव झाला तातुनिय बी सालचेत मरगावचे लोक आशिल्ले म्हणटकर हे कित्याक सालचेतीचे लोक कित्याक तर थंय ख्रिश्चन पॉप्युलेशन आसा आणि ख्रिश्चन पॉप्युलेशन चड विरोध करता असो असो विषय हो आणि ख्रिश्चन पॉप्युलेशन जर असले जात ताका कोणाचे फाटबळ असा ताका ते असा असो हो विषय ख्रिश्चन पॉप्युलेशन हे सगळे मुवमेंट जावप हा मधी ना ते असं काय ना हाजेर मात्र संशोधन जाय कारण फक्त सालसतीतल्या विरोध किती बातिच्याकडल्यानं चार विरोध जायना कियाक एक संशोधन कर सारको करषय व सरकारांनी हाजेर थोडे संशोधन करतात आणि ताता ते उपाय जाय काढप व जो साथीचा विषय दुसरो सरकारचा विषय आमचा फादर एरमित म्हणतात की तुम्ही जर मोपा दिले मोपा मु, कॅन्सल केले ना सरकार पडत आम्ही उडोवचे ना आपोआप पडतले हाज्या पहिली आणि थोड्यांनी बी जे पीक ही वॉर्निंग दिल्ली दिल्ली दिली एक, एक फावटी एकल्यान बाबुशान म्हणले की एकविसा वेल्यान पंधराचेर येळ लागून एकविसा वेल्यान येवपा वेळ लागचो ना पयर आनी कोणी तरी म्हले की एकविसा वेळ लागचो ना म्हणून म्हण आता तिसरी फावट सरकार आपोआप पडतं म्हणून म्हणजे बी जे पीन सादूर रावचे बाबा ब एम एल एचेर विश्वास दोरू येता खंच्या एम एल एचेर विश्वास दौरपास आणि हे एक एक गजाल ताणें सांगली ती अलिना आणि अव्यर्थान या दोगांयनी सांगला की आम्ही मोपाक विरोध करतली आणि विरोध हे ताणी बिनशर्त सपोर्ट फॉर गोवन्स फॉर दाबोली म्हणून गोवन्स फॉर दाबोली मुवमेंट असा आंदोलन आसा आमचो बिनशर्त ते असा अशे अव्यर्तना आलिनान म्हण म्हण म्हणलां अशें म्हणून व आमचो फादर म्हणटा हाजेर आलिनान आनी आणि लोकांक सांगपा जाय की खरी गजाल वरती खरी गजाल न्हय एकादलो फादर एरबीत चुकीचो समजलो जावे पणून ही खरी गजाल काय फट गजाल ही खरी गजाल जर असत तांपास खऱ्यांनी जर नाका असत आणि ताणी हाका फादर अर्मिताक जर सांगलां आसत असत तांकां सरकारांत रावपाक मेळचें ना तांणी थंयच्यान राजीनामा दिवचो नाल्यार तांकां काडून सरकारातल्या ना जाल्यार तांणी लोकांक सांगचें की फादर अरमित समजलं तें चूक आमचो तेंको मोपा काडपाक ना आनी फक्त दाबोले बी या विचार तेंको ना ही गजाल जाली आलिनची अव्यर्तनची सालसितीची आणि मोपाची आता मपचं राजकारण केन्ना फुले केलं ते पळया दुसरं विषय आमचा तिसरं विषय असा गोंयचे खातीर स्पेशल स्टेटस हो नवो विषय न्ही खूप पोनो पण तो चलत असा कोंकणी आमची अस्मिताय आमीच आम्हीच ती जाय कोंकणी आमची अस्मिताय आम्हीच ती राखूंक जाय दीस रात इंग्लीश उलय मारून सूट आणि टाय दीस इंग्लिश उलय मारून सूट आणि टाय स्पेशल स्टेटस आज पत्र हो स्पेशल स्टेटस आणि एक ते विच तारखे अपॉइंटमेंट मागलेली असा मुख्यमंत्र्यान कितें म्हणलां की आपण प्रधानमंत्र्याक जेन्ना मेळटलो त्यांना स्पेशल उलयतलो म्हणून स्पेशल स्टेटस गोंयांत दिवचो म्हणून आग्रह करतलो म्हणून आमच्या मतान भारत सरकार गोयाक स्पेशल स्टेटस दिवचो ना आणि आमच्या मतां गोयक आणि गोयकारांना ते स्पेशल स्टेटसची गरज ना गरज ना इतल्याच खाती म्हणत आर्टिकल जे कलम घटनेचे तीनशे एक्क्याहत्तर जे आज सकल कोणाक स्पेशल स्टेटस दिल्या एक तर अर्थिक कारणा खात्री अर्थिक उदरगत बेगीन जाऊची मागाशिल्ल्या वाढाराची म्हणून महाराष्ट्रात गुजरातात आणि आंध्र प्रदेशाक थोडे थोड़े, थोड़े स्पेशल एक तरतुदो केल्यात आमच्या घटनेत दुसरे सगळी उत्तर पूर्व राज्यां जं अनुसूचीत जमाती जांकां एक खास आपले कल्चर असा आयडेंटिटी असा आणि थंय देशाची सेक्युरिटी खूप महत्वाची म्हणजे सगळी ती चायना आणि बर्माच्या बॉर्डरीचे असा आणि बंगलादेश या तीन देशांच्या बॉर्डरीचेर आसात आणि कडल्यान आमकां धोका आसूं येता म्हणटकर ह्या गजालीक लागून तांकां स्पेशल स्टेटस दिला आणि स्पेशल स्टेटस म्हणजे कितें एक मागाशिल्ले भाग बेगीन तांची बेगीन अर्थिक उदरगत जाऊची म्हणून थोडी प्रोव्हिजनं थोडे तरतुदो दुसरे सेक्युरिटी देशाचे रक्षण जाऊचे म्हणून ती राज्य महत्वाची तांचे खातीर खास कायदे आणि तिसरे असा पळ ते कल्चर एंड आयडेंटिटी तांची स्वतःची संस्कृताय आहे स्वतःची राखून आहे राखून तांकां खास पावर दिले आसात आणि तातूंत भीतर एक कायदो असो असा जो गोंयकारांक महत्त्वाचा की तुमच्यो जमनी ज्यो आसात त्यो तुम्ही भायल्याक विकनाकात ओर विकच्यो न्हय असो तुमकां पाव असो तुमकां कायदो अधिकार आसा थ्री सेवेंटी वनांत राज्य वेगळे कायदे दिल्ले आसात भारत सरकारान कायदे करूं ना राज्य सरकारांक असले कायदे करपाक मेळटले असे घटनेत बरेला आता गोय स्पेशल स्टेटस जाय कित्याक एक सेक्युरिटीचो प्रश्न ना सेक्युरिटी आमकां महाराष्ट्र असा दुसरे वटेन कर्नाटक असा तिसरे वटेन समुद्र असा हांगा आंतरराष्ट्रीय सेक्युरिटीचं आंतरराष्ट्रीय रक्षणाचो डिफेन्सचा प्रश्न येना बाकीच्या राज्यात जे प्रॉब्लेम आसात तेच आमकां आसात म्हणटा हांगा स्पेशल स्टेटची से सेक्युरिटी खातीर गरज ना दुसरी गरज एकॉनॉमिक अर्थीक उदरगत गोयात थोडे हेवटेन तेवटेन मागाशिल्ले थोडे वाठार असत पण भारतातले संबंद जर अर्थीक बांधावळ जर पळत त्या मनान गोयचे हे मागाशिल्ले न्हय म्हणटकर भारतांतली संबध अर्थीक बांधव जर आम्ही पळयली जाल्यार गोय आज म्हणटात भारतातले सगळ्यात श्रीमंत राज्य गिरेस्त राज्य आणि पर कॅपिटा इनकम जो आसा दर मनशी येणवळ ती पसून सगळ्यांत चड आसा म्हणून ही गजाल आणि तिसरी गजाल आयडेंटिटी आणि कल्चर खूपशे आमचे लोक जे आसात जे स्पेशल स्टेटस मागतात ते म्हणतात टू प्रोटेक्ट अवर आयडेंटिटी आमची अस्मिताय जी आसा ती राखून आमकां स्पेशल स्टेटस आहे अरे कसली तुमची अस्मिताय कर्माची गोंयांत आसा तीन गोया एक गोंय न्ही तीन गोया असत एक गोंय हिंदूचे एक गोंय ख्रिश्चनंचे आणि एक गोंय जे आसा जे भायल्यान आयल्यान गोय़ा सेटल जाल्या ते तीस चाळीस पर्संट कितले तरी असा तांचे आणि हिंदूचे एक गोय क्रिश्चनचे क्रिश्चनचे एक गोय हातू भीत किती साम्य आता तरी असा एक सूत असा एका सूतान बांधिल्ले असा काहीच ना सगळ्यांचे कल्चर वेगळे अस्मिताय वेगळी फक्त दोन गजाली कॉमन असा दोन गजाली म्हणजे एका दोन गजाली यो दोन गजाली दोन्ही समाजांक बांधतात आणि त्यो म्हणजे खंयच्यो एक कोकणी भास आणि दुसरी म्हणजे आम्ही गोयकारी भावना गोयकारपणाची भावना खी भाषात भायले प्रदेशात गेले जे अरे तू गोयकार होई गोयकार असे म्हणून कोंकणी उलयली म्हणत जीवाक बरे दिसतं आम्ही दोघं गोयकार आणि काही ना ते म्हणतर आम्ही गोयकारी भावना असा पण कोणी पळ आणि हिंदू सगळे घरांनी कोकणी उलयतात क्रिश्चन पहिली उलय आता किती शिकिल्ले सवरिल्ले गोयकार जे पहिली पोर्तुगेज उलयताले आणि कोकणी लिंग व द क्रियादूष म्हटले म्हणजे दोकरांची भाषा ते आता इंग्लिश उलयतात आणि ते जरी ओपनली उक्तेपणान जरी म्हणणं झाले तरी फक्त नोकराकडे उलय ते, ते कोंकणी उलयतात आपले भितर सदांच इंग्लिश उलयतात आणि स्पेशल स्टेटसची गजाल कोण करतात प्रटे अस्मिताय राखून दवरपाची गजाल कोण करतात तर हे लोक जे घरात केन्नाच के उलयना जे कोकणी फक्त नुसत्याच्या बाजारात आपल्या नोकराकडे उलय ते लोक अस्मितायेची गजाल करतात म्हणत हातूंत खूपशी हिपोक्रेसी आसा ही हिपोक्रेसी कोणाची आणि कोण करता आणि कित्याक लागून करता हजेर सरकारान लक्ष दवरचें आणि आमच्या मतान हे पळय स्पेशल स्टेटसचे भूत जे तें कायमचें गोयकारांच्या माने वयल्यान दोवचे सरकारान आता नेहरून अशें म्हणिल्लें नेहरून तसे म्हणिल्लें नेहरून म्हणिल्लें ते सगळे खरे केले स्पेशल स्टेटस आमकां आधीच दिल्लो असा आमकां स्पेशल स्टेटस आमचें राज्य भारतांतले क्षेत्रफळ जर पळयत भुयेचं आवाट जर पळयत सगळ्यात लहान राज्य गोयचे आमी स्टेट करून दिले भारत सरकारान आमकां स्टेटहूड दिला आमचे राज्य केलां युनियन टेरिटरी वो सेंट्रली ॲडमिनिस्ट्रेट टेरिटरी तसलें काय करू ना राज्य दिला हो स्पेशल स्टेटस न्ही दुसरी गजाल कोंकणी भास सेजसा प्रमाणे वीस सव्वीस लाख कितले तरी उलयतात संबंध भारतांत आमच्या मतान अबाऊट पन्नास लाख तरी असले थोडे लोक कोणी आपले आवयभास म्हणपाक बननात आणि तसे बरयनात खूब आसपाक शकता पण एक पन्नास लाख जरी धरले तरी की वडल भासो जे एक कोटी दोन कोटी लोक उलयतात त्यो बसून घटनेत पावना कोकणी पवल्या भारतीय कॉन्स्टिट्युशन पावल्या आठव्या वळेरेत कियाक तर आमक स्पेशल स्टेटस दिला आमचे स्पेशल प्रेम केला आणि आमच्या भाषेक स्पेशल दर्जा दिला तिसरी गजाल जी ती चड एम एल ए दिल्या चढ मिनिस्टर दिल्यात आता हे चढ एम एल ए मिनिस्टर दिल्यात ती बरी गजाल व्हाईट हो वेगळो विषय तो विषय आम्ही हंग घेनात थोडे म्हणत मरे स्पेशल स्टेटस जाय तुमका स्पेशल दर्जो खास दर्जो हे घेयात चड मिनिस्टर हे घेयात चड एम एल ए आता भोगात म्हणून तसे म्हणत थोडे पण तो विषय वेगळो तो विषय आम्ही हांगा त्या हांगा उलयनात पण तो ये तो बी एक स्पेशल स्टेटस म्हणटकच देहरून जे म्हणिल्ले ते आधीच Uh, करून दाखले ताजे फुडले प्रधानमंत्र्यांनी करून दाखले कोणी आणि कोकणी राजभास दुसरो गोयचे वेगळे राज्य राजीव गांधी असताना जात स्पेशल स्टेटसचे पळ असताना आमच्या मुख्यमंत्र्यान व विषय किया घेतला आमक खबर जायते फावटी किंवा बुद्धीक पटना आणि मनाक पटना गजाली देखीत राजकारणां राजकारण्या करतात तातुतलीच ही एक गजा काही खबर ना पूण आमच्या मुख्यमंत्र्यान ही गजा सिरियसली घेऊ नये आणि भारत सरकार भारत सरकारान ती करची अशे म्हणून ताज़े फाटल्या लागनये कारण भारत सरकार कोणाक स्पेशल स्टेटस म्हणजे दाखल्या राज्याक स्पेशल स्टेटस दिवपच दाकली पोंडिचेरी असा माहेकल असा कितीशीच असतात स्पेशल स्टेटस बिहार तेवटे फाटल्यान लागला स्पेशल स्टेटस जाय म्हणून वचत तो स्पेशल स्टेटस मागता म्हणून भारत सरकार हा हात या विषयाक हात घालीच आता दिसना म्हणून पर्रिकरांन विषय फुडे वरच नाही आणि लोकांक सांगचे आमक स्पेशल स्टेटस फाव झाला तो आधीच मेळा आणि स्पेशल स्टेटस मागप गरज ना आमची अस्मित आम्हीच राखपाची दुसऱ्यांनी राखपची नाहीसर विषय आमचे विषय आज हंगाच सोपतात देव बरे करू पळत रात प्रुडंट मिडिया पळत रात जा जयात जागे नमस्कार